नमस्कार मित्रांनो, आज आपला ज्युनियर्स या सिरीजमधला 5वा एपिसोड. आजवरच्या 4ही एपिसोडला आपण सर्वांनी फार भरभरून छान प्रतिसाद दिला आहे. खूप कौतुक या लहान मुलांचं केलं आहे आणि याचा खरंच खूप आनंद होतो की हा पॉडकास्ट चालू करण्यामागे हेतूच हा होता की ह्या मुलांना ह्या अशा मोठ्याने वाचनाची थोड्या अभिवाचनाची अशी सवय व्हावी. आणि आता उद्या चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आपण ह्या सिरीजमधला 6वा आणि शेवटचा एपिसोड पॉडकास्ट याच्यावरती प्रदर्शित करत आहोत आणि मग ही हा सीझन आपला संपणार आहे. माझी मुले जेव्हा लहान होती आणि ती हळूहळू मोठी व्हायला लागली तेव्हा एकदा एक साधारण 5-6 वर्षापूर्वी मला अशी एक जाणीव झाली की अरे आता ही मुलं आपली मोठी होत चालली, जी आपल्याला ती खूप लहान असतानाची सवय होती, एक त्याची ती एक आठवण आहे, ती आता काही दिवसांनी आठवण म्हणूनच राहणार आहे. आणि त्यामुळे मी थोडासा डिस्टर्ब खरं झालो होतो आणि त्यावेळी काहीसं सुचलं ते लिहिलं. आजचा आपला जो हा एपिसोड आहे तो त्याच लेखावरती आधारित आहे, मुले मोठी होतात, आणि त्याचं अभिवाचन केलं आहे आपली एक छोटीशी छान मैत्रीण आफिया शेख हिने. तर नक्की ऐका आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. मुले मोठी होतात. थँक्यू. नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे मुलं मोठी होतात. लेखक डॉक्टर अमित बिडवे आणि अभिवाचन आफिया शेख. घरी वर्तमानपत्र आलं की ज्यासाठी एकेकाळी भावंडात माऱ्यामाऱ्या होत ती बालमित्र पुरवणी आताशा कोरी करकरीत राहते दिवसेदिवस. बेडवर खास जीच्यासाठी एक छोटी उशी आणि शॉल असे ती बाहुली. आता दिवाळीच्या अवरावरीत एक टबमध्ये तळाशी केविलवाणी पडलेली दिसते. पुस्तकाच्या कपाटातल्या डिझनीच्या छान छान ठोकळा स्टोरी बुक्सच्या वरती आताशा टीनेज नॉव्हल्सचा गठ्ठा दिसायला लागतो. दर शनिवारी रात्री झोपताना दोन्ही बाजूला दोन्ही खांद्यांवर रग लागलेली असूनही आपण हसत खेळत गोष्टी वाचून दाखवत असतानाच झोपून जाणारी पिल्लं आताशा बरेचदा आपापल्या फ्रेंडसोबत चॅट करत पाहुडलेली दिसतात. शाळेतून आल्यावर एकाच ताटात आजीने भरवले तरच जेवणारी पिल्लं आता आजीला वयाने होत नाही म्हणून जेवण झाल्यानंतर स्वतःच्या ताटासोबतच आजीचा ताट देखील उचलून ठेवताना दिसतात. दुकानात काही घेताना पप्पा एकच चॉकलेट असं पायाशी पॅन्ट ओढत अर्जव करणारं पिल्लू आता खरेदी झाल्यावर आपण मोबाईलवर बोलत वगैरे असलो तर वाट न बघता स्वतःच्या नव्या कोरा वॉलेटमधून पटकन पैसे काढतं. फंक्शनला जाताना पप्पा मी काय घालू असं विचारणारी चिमुरडी आता हे असलं घालून येणारच असं म्हणत वॉर्ड्रोबमधून दुसरे कपडे पलंगावर आणून टाकते. प्लेग्रुपच्या पहिल्या दिवशी आपली पॅन्ट घट्ट धरून ठेवत केविलवाण्या चेहऱ्याने वर आपल्याकडे बघत असलेलं पिल्लू आताशा हॉस्टेलवर सोडायला जाताना पप्पा इमोशनल होऊ नये म्हणून आपले आश्रू लपवत निघताना मिठी मारताना हळूच डोळे पुसून घेतं. पोरं लहान असताना वाटतं पटकन मोठी व्हावेत ही आताशा वाटतं परत यांना लहान करता यावं अशी काही जादू असेल का.